कथेचं नाव मेंटल, लेखक अक्षय संखे। प्रदीप माझा लहान भाऊ खूप वर्षात घरी आला नाही। आई बाबा सांगतात की तू मेंटल हॉस्पिटलमध्ये आहे। खूप दुःख होते मला हे ऐकल्यावर। खूप प्रेम आहे माझं त्याच्यावर। मी सुदीप जाधव, माझ्या आईबाबांना 9 वर्ष मुलबाळ नव्हते। शेवटी त्यांनी मला अनाथाश्रममधून दत्तक घेतले। आता योगायोग म्हणावा किंवा माझे पायगुण, वर्षभरात लगेच आईबाबांना मुलगा झाला। खूप छान परिवार झाला आमचा। आम्ही दोघे भाऊ एकमेकांना खूप जीव लावत असू। आईबाबा पण आमच्यात कधी भेदभाव नव्हते करत। बाबांनी एक रो हाऊस घेतले। खूप सुंदर होते आमचे हे नवीन घर। घराबाहेर मस्त अंगण होते। आम्हाला गेटच्या बाहेर जाऊन खेळण्याची मनाई होती। त्याच ठिकाणी खेळून खेळून आम्ही खूप बोर झालो होतो। आणि एक दिवस आईची नजर सुकवून आम्ही दोघे गेटच्या बाहेर पडलो। भर दुपारी मजा मस्ती करत आम्ही खूप लांब आलो। आम्हाला एक चिंचेचं झाड दिसले। खूप चिंच होती त्या झाडावर। आमच्या तोंडाला पाणी सुटले। मी मोठा होतो म्हणून मीच झाडावर चढलो। प्रदीप खाली एका धक्क्यावर बसला। खूप वेळ झाला होता आम्हाला, म्हणून घरी सगळी शोधाशोध चालली होती। थोड्या वेळाने बाबांनी आम्हाला पाहिलं आणि दोघांना पण चांगलाच मार दिला। घरी बाबा आईला सांगत होते, अगं हे दोघे त्या मुसलमानांच्या कब्रस्तानमधल्या चिंचेच्या झाडावरून चिंच खात होते, आणि प्रदीप तर चक्क कबरीवर बसून चिंच खात होता। आम्ही हे सगळे ऐकले पण आम्हाला काही समजलेच नाही। मग आम्ही बकुळा मावशीला विचारले। ती आमच्याकडे घरकाम करायची। ती म्हणाली की आपण जसे मेलेल्या माणसाला अग्नी देतो ना, तशी मुसलमान लोक मेलेल्या माणसाला जमिनीत पुरतात आणि वर कबर बनवतात। ती म्हणाली की हा प्रदीप ज्याला धक्का समजला ना, ती एक कबर होती, आणि कधी कधी जर तिकडे भूत असेल तर ते लगेच कोणाला पण पछाडतो। मग चांगला माणूस पण वेड्यासारखा वागायला लागतो। म्हणून तुमचे बाबा एवढे रागावलेत। नशीब तुम्हाला काही झाले नाही, आता परत तिकडे फिरकू नका। आम्ही खूप घाबरलो। मीही सगळे पटकन विसरलो, पण प्रदीप मात्र खूप आजारी पडला। कदाचित भीतीमुळे असेल। 3-4 दिवस काही त्याचा ताप उतरत नव्हता। डॉक्टर झाले, मांत्रिक झाले, पण त्याच्या तब्येतीची काही सुधारणाच नव्हती। हळूहळू प्रदीप खूप विचित्र वागायला लागला। कधी त्याने बाबांच्या महत्त्वाच्या फायली फाडून ठेवल्या, तर कधी चादरी आणि पडदे कापून ठेवले, आणि काही विचारले तर खूप घाबरायचा। मी हे नाही केलं असं बोलायचा। आईबाबा खूप टेन्शनमध्ये होते। तो खूप अशक्त दिसू लागला होता। शेवटी बाबा त्याला मनोविकार तज्ज्ञाकडे घेऊन जायला लागले। कधी दर 7 दिवसांनी, तर कधी ते त्याला तिकडे 14-15 दिवस ठेवू लागले। पण तो जेव्हा घरी असायचा तेव्हा परत कधी बाबांचे कपडे कापून ठेवी, तर कधी सगळे घराचे नळ सुरू करून ठेवी। आई तर त्याच्या या वागण्यामुळे खूप रडायची। एकदा तर कहरच झाला। आमच्या मांजरीला कोणी दगडाने ठेचून मारले। बाबांनी आता ठाम निर्णय घेतला की प्रदीपला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करायचं। मी खूप रडलो। बाबांना सांगितले मला त्याच्याशिवाय करमणार नाही, प्लीज त्याला नका घेऊन जाऊ, पण माझे कोणी ऐकले नाही। आज प्रदीप मेंटल हॉस्पिटलमध्ये आहे। पहिले फक्त 13-14 दिवस जायचा, तेव्हाच मी सभ्य वागत असे, आणि आता तर तो कायमचा हॉस्पिटलमध्ये भरती झाला आहे। आता तर मला पूर्ण वेळ सभ्यच वागायला लागते। नाही कोणाचे कपडे फाडता येत, नाही कोणत्या मांजरीला मारता येत। मला हे करावेच लागले, कारण मी स्वतःला खूप इनसिक्युअर समजत होतो। सॉरी ब्रो, मीच तुला बनवले मेंटल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर इथे क्लिक करून सबस्क्राईब करा व घंटा वाजवून इन्स्टंट नोटिफिकेशन मिळवा। अशाच भूतांच्या गोष्टी ऐकण्यासाठी इथे क्लिक करा। तुमच्याकडेही काही अशा भूतांच्या गोष्टी किंवा अनुभव असतील तर काजळ रातला पाठवा। ईमेल आय डी डिस्क्रिप्शनमध्ये आहे।